आणि महत्वाची बातमी, अहमदनगरचे नेवासाचे अपक्ष आमदार शंकरराव गडाख देवगिरीवर दाखल झालेले आहेत. अत्यंत महत्वाची बातमी आपण बघतोय. देवगिरी बंगल्यावरती अजित पवार यांच्या निवासस्थानी आपण बघतोय गडाख दाखल झालेले आहेत. अपक्ष आमदार आहेत नेवासाचे अहमदनगरच्या शंकरराव गडाख, आणि ते आता अजित पवार यांची भेट घेण्यासाठी देवगिरी या शासकीय निवासस्थानी अजित पवार यांच्या दाखल झालेले आहेत. काही महिन्यांपूर्वी गडाखांनी ठाकरे गडाला पाठिंबा देखील दिला होता. दरम्यान याविषयी अधिक माहिती देण्यासाठी माझे सहकारी गिरीश गायकवाड आपल्यासोबत जोडले गेलेत. गिरीश, नक्कीच आपण पाहतोय की शंकरराव गडाख जे नगरच्या निवासा इथले आमदार आहेत, अपक्ष हे आमदार आहेत, आणि आता अजित दादा यांच्या देवगिरी या निवासस्थानी दाखल झालेले आहेत. त्यामुळे चर्चेला उधाण आलेलं आहे की नेमकं राजकारणामध्ये काय घडतंय, काय बिघडतंय, आणि आता पाठिंबा शंकरराव गडाख हे कुणाला देणार आहेत हे पाहणं सुद्धा तितकं महत्वाचं ठरणार आहे. महत्वाच्या घडामोडी घडतील असं बोललं जाते. अवघ्या काही वेळापूर्वी त्यांची गाडी या ठिकाणी पोहोचली आणि मग देवगिरी बंगल्याच्या आत दाखल झालेली आहे. अजित पवार यांची ते भेट घेणार आहे. काही खाजगी कामं आहेत असं सुद्धा बोललं जातंय, पण याचा राजकीय अर्थ सुद्धा काढला जातोय. कारण राजकारणामध्ये ज्या पद्धतीनं नवनवीन नावांचा सध्या समावेश होताना आपल्याला पाहायला मिळतोय, त्यामुळे शंकरराव गडाख हे नेमके कोणत्या कारणासाठी या ठिकाणी पोहोचले हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे. या सगळ्या संदर्भात तुमच्याकडून आम्ही वेळोवेळी ताजे अपडेट्स घेणार आहोत. तर आपण बघतोय सध्या शंकरराव गडाख हे देवगिरीवर दाखल झालेले आहेत. अजित पवार यांची भेट घेण्यासाठी ते देवगिरीवर दाखल झाले आहेत. तर काही महिन्यांपूर्वी त्यांनी ठाकरे गटाला देखील पाठिंबा दिलेला होता. त्यामुळे आजची त्यांची ही भेट नेमकं काय कारण आहे हे देखील आता थोड्याच वेळात स्पष्ट होईल.